तर 26 नक्षल्यांना कंठस्नान घालणाऱ्या गडचिरोली पोलिसांच्या C-60 पथकाचं कौतुक केलं जात आहे. 1 डिसेंबर 1990 साली C-60 पथकाची स्थापना करण्यात आली. नक्षल चळवळीचा बिमोड करण्यासाठी या पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकाचं आधीचं नाव क्रॅक कमांडो असंही होतं. लोकशाहीला विरोध करणाऱ्या जहाल नक्षल्यांचा खात्मा करणं तसंच नक्षल चळवळीत गेलेल्यांना मुख्य प्रवाहात परत आणण्याचं कामही C-60 कमांडो करतात. या C-60 पथकाची वैशिष्ट्य काय आहेत बघूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. गडचिरोली पोलिसांचं नक्षलविरोधी कमांडो पथक आहे C-60 कमांडो. नक्षलग्रस्त भागातूनच हे कमांडो भरती केले जातात जेणेकरून या भागाची संपूर्ण माहिती या सगळ्या कमांडोंना असते. त्यामुळे कारवाईसाठी वेगवान प्रतिसाद त्यांचा मिळतो. वेगवान कारवाईसाठी सुद्धा ते प्रसिद्ध आहेत. घनदाट जंगल डोंगर दऱ्यांमध्ये कारवाईसाठी C-60 कमांडो प्रसिद्ध आहेत. अत्याधुनिक शस्त्र आणि तंत्रज्ञान हाताळण्याचं कसब या कमांडोंकडे असतं. एनएसजी पोलीस ट्रेनिंग सेंटर जंगल वॉरफेअर कॉलेजमध्ये त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. C-60 पथकाच्या सध्या 24 पार्टीज कार्यरत आहेत. गडचिरोली हेडक्वार्टरमध्ये 14 पथकं तैनात आहेत C-60 कमांडोचे. अहेरी प्राणा इथं हेडक्वार्टरमध्ये 10 पथकं तैनात आहेत. तर राळे कसनासूर बोरिया जंगलामध्ये 33 माओवाद्यांना कंठस्नान ही सर्वात मोठी आजवरची C-60 कमांडोंची मोहीम आहे. स्थानिकांशी उत्तम संवाद C-60 कमांडो कायम राखतात. पोलीस आणि स्थानिक यांच्यामध्ये संवाद घडवून आणण्यामध्ये C-60 कमांडोचा पुढाकार असतो. दोन दिवसांच्या हिंसक आंदोलनानंतर अमरावतीमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. शहरामध्ये ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केलाय. मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू झाली आहे. शहरातील इंटरनेट सेवा 3 दिवस बंद राहील. छत्रपतींचा विचार म्हणजे